नाशिक मध्ये सुवर्ण अलंकारांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी आकारणारे दालन म्हणजे बाफना ज्वेलर्स. संपर्क 9422249590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वतः करता येत नसल्याच्या कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली. डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीसह 5 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तर आडगाव पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतला आहे. तर नाशिक औरंगाबाद रोड येथील मांडसांगवे येथील राहणाऱ्या विशाल कापसे यांनी काल रात्री राहत्या घरी पत्नी आरतीची हत्या केली. आरतीचा विशाल बरोबर 2016 मध्ये लग्न झालं होतं. विशाल आणि आरतीला 3 मुलं आहेत. लग्न झाल्यापासून नेहमी दोघांमध्ये वाद हे होत होते. काल त्यांचा वाद विकोपाला गेला आणि त्यात आरतीची हत्या करण्यात आली. विशालचा भाऊ, काका आणि काकीसह 5 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी पती विशालला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. रात्री 11 वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा भांडणं झालेली, मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यात विकास, विशाल कापसे, त्याचा भाऊ सुरेश, त्याचे काका निवृत्ती, निवृत्तीची पत्नी आणि बंटी कापसे यांनी मिळून सौ आरती हिला मारहाण केलेली आहे. तसेच विशाल कापसे याने तेथे पडलेला लाकडी दांडा असलेला लोखंडी फावडा तिच्या तोंडावर आणि डोक्यात मारल्यामुळे सदर आरती या महिलेचा हे झाले मृत्यू आलेला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यांना ब्रॉड डेड डिक्लेअर केलेलं आहे. यातील मुख्य आरोपी जो आहे विशाल याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर गुन्हेगारांचा शोध चालू आहे, तपास चालू आहे. सदर महिलेचे मृतदेहावर पोस्टमार्टम करून त्याचं प्रयत्न नातेवाईकाला दिलेले आहे आणि सायखेडा येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. घटनास्थळी सध्या शांतता आहे, योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसाफ कुरेशी, नाशिक.